लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। माजी केंद्रीय मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचं आज अल्पशा आजाराने निधन झालं। ते 88 वर्षांचे होते। प्रकृती अस्वस्थ असल्यानं नाशिकमधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं। मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरून वडिलांच्या निधनाची ही दुःखद बातमी दिली आहे आणि दुःखाचा डोंगरच कोसळला आहे। उद्या नवापूर या ठिकाणी गावित यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। माणिकराव गावित यांची राजकीय कारकीर्द बघितली तर सलग 9 वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून ते निवडून आलेले होते। हा बहुमान त्यांनी स्वतः मिळवला होता। याच दरम्यान गावित यांनी 2 वेळा केंद्रीय मंत्री, संसदेच्या विविध समित्यांचं अध्यक्षपद, सदस्य महामंडळाचं अध्यक्षपद, लोकसभेचे प्रभारी अध्यक्षपद ही जबाबदारी सकसपणे पार पाडली। दांडगा जनसंपर्क असलेला नेता म्हणून माणिकराव गावित हे ओळखले जात। माणिकराव गावित हे आदिवासी समाजाचं हक्काचं नेतृत्व होते। गावित हे नेहमी काँग्रेससोबत एकनिष्ठ राहिले। गावित यांच्या निधनानं काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।